सध्या राज्यामध्ये थोडासा आरक्षणाचा एक मुद्दा पुढे आलेला आहे, परंतु त्याच्यातनं कायद्याच्या नियमाच्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा चाललेला आहे। त्याच्यातून कुठल्याही घटकाला त्रास होणार नाही आणि ज्यांना आज आरक्षण मिळालेलं आहे त्यांनाही त्याच्यामध्ये कुठला अडचण येणार नाही अशा पद्धतीनं पुढे जाण्याच्या बद्दलची भूमिका राज्य सरकारची आहे। त्याच्यामध्ये काही कमिटी नेमलेली आहे, माजी न्यायाधीशांची कमिटी नेमलेली आहे, त्याचा अभ्यास चाललेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही घटकाला आरक्षण देत असताना ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये टिकलं पाहिजे, त्याच्यातनं खऱ्या अर्थाने गरिबाला मदत झाली पाहिजे, ज्या आरक्षणाची मागणी करतात त्या घटकाला मदत झाली पाहिजे आणि ती मदत होत असताना इतरांनाही कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही याबद्दलची खबरदारी राज्य सरकार घेत आहे। आज मात्र काही जण जाणीवपूर्वक त्याच्यातनं वेगळा वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत। मला आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की भारत सरकारनं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या करता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झारखंड येथून भारत संकल्प यात्रेची 15 नोव्हेंबरला 4-5 दिवसापूर्वी सुरुवात केलेली आहे।